there is garbage issue and menace. He said, yes. Till few months back, he said, we went to the mother and we went to a particular river. He told me it's a tributary. And he said, we collected one tempo filled with garbage, plastic bottles, plastics, all this. So, and he said, few months back also, again in the Madurai, they are saying they are entering Madurai with cylinders and all. People are entering with cylinders. They are going inside the Madurai, sitting there. We are having our checkpoints. We are having our point. But from where, which areas they are, garbage cans are there, garbage bins are there, still bottles are being broken through. So this is still happening in our areas. In spite of whatever, we are trying to regularize. But I feel that this is like a start, I feel, to regularize our trekking. So only thing, अभी जो हो रहा है कि कोई भी इंडिविजुअल जाके ड्रिंक के आ रहा है, प्लास्टिक लेके प्लास्टिक छोड़ के आ रहा है, इनिशिएट ऑफ दैट हम लोग अभी ग्रुप में जाएंगे। आज हम जी जीएफडीसी ची चेयरपर्सन डॉक्टर दिव्या राणे आणि हा ते सगळे ऑफिसर आमचे ऑफिसर यांची एक मीटिंग झाली। ती मीटिंग हेजे पे वॉकिंग ट्रॅक पे असा फॉरेस्ट एरिया भितर, त्याची नोडल एजन्सी जी असा ती आमची जीएफडीसी असा। ऑलरेडी किती केले आम्ही जीटीडीसीन स्टार्ट केले दुधसागराक गेल्या वर्षाच्या पहिली, मग ते आता कसे असा की ते आम्ही स्ट्रीमलाईन करपा जाय, ते सगळ्यो गजाली ज्यो पण असा पाहिजे ते लोकांक फॅसिलिटी प्रोवाईड करपा जाय, त्यांची सेफ्टी पळोवपा जाय आणि सगळे एंट्री पॉईंट बी सगळे आम्हाला कंट्रोल करपा जाय आणि इनटेक कॅपॅसिटी जी पण असा पाहिजे तीवूय रेग्युलेट करपा जाय। त्या खातीर सगळे पीसीसीएफ आमचे एमडी जीएफडीसीचे बाकीचे चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन आणि त्यांचे सगळे सहकारी बाकीचे डीसीएफ आरएफओज हे सगळे असलेले, त्या एक आम्ही प्लॅन वर्कआउट केला आणि हे शॉर्टली म्हणजे एक साधारण एक 10 दिसांनी लोकांक जे पण कोण वचपी असा गायड बीन त्यांना ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांना सेफ्टी किट बी देऊन हे चालू करपाचं एक आमचं डिस्कशन आणि एक प्रस्ताव असा आणि तो रोखडोच सगळे गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स बी घेऊन आम्ही चालू करतो। मॅडम फॉरेस्ट कॉर्पोरेशन किती आम्ही जीटीडीसी आमचे बरोबर आज आमचे ऑनरेबल चेअरमॅन जीटीडीसीचे श्री गांवकरजी असा आणि त्यांचा प्रस्ताव आशिल्लो की त्यांचे म्हणणे आशिले की ते ट्रेकिंग आता मेन वॉटरफॉल बंद झाला, सो हो जो सीझन असा ऑफ सीझन असा या सीझनाक पसून आम्ही त्या एरियाचो कसो बेनिफीट करपाचो, कसो बेनिफीट जावपाचो आमच्या टुरिस्टा खातीर, कॉर्पोरेशना खातीर, आमच्या कॉर्पोरेशना खातीर, टुरिझम डिपार्टमेंटा खातीर कसो बेनिफीट जावपाचो म्हणटकच तांचो प्रस्ताव आशिल्लो की आमकां खबर आशिल्लें की ट्रेकिंग जाता बट ते रेग्युलरायज ना आणि इतले वर्सां रेग्युलरायज नाशिल्ले, सो आतां आमी विथ जीटीडीसी जीएफडीसी फॉरेस्ट डिपार्टमेंट आमी ते रेग्युलरायज करपाचे पळयला। सो एंट्री जे आसतली ऑनलायन एंट्री आसतली, ऑनलायन बुकींग आसतले, आमी जे गायड्स आसात तांकां सारखे ट्रेनिंग दिवन ते गायड्स अमकेच लोकांक एक नंबर आसतलो, ते अमकेच लोकांक ते गायड्स भितर ट्रेकिंगाक व्हरतले, सो हे सगळे रेग्युलरायज जातले आणि हे रेग्युलरायज करून हाजो बेनिफीट जेन्ना आमी खंयचो एक सेक्टर रेग्युलरायज जाता ताजो सारको बेनिफीट मागीर पर्यटकांकय जाता प्लस पर्यावरणाकय जाता, कित्याक जे पळय खंयचे एरियाज पळय मॅन नासता, जे थंय सारखे गायड नासता, गार्ड नासता, थंय मागीर सगळे गार्बेज हे ते सगळे आमी पळयतात, पण जेन्ना अशें आतां आनी सेफ्टी पॉयंटूय बी आनी अशें जेन्ना आतां आमी प्रॉपरली रेग्युलरायज करतले तेन्ना सेफ्टी पॉयंटूय आमी वी आर टेकिंग केअर ऑफ, प्लस वी आर टेकिंग केअर ऑफ द एनवायरमेंट ऑल्सो। सो हे दीस इज आय एम लुकींग फॉरवर्ड आणि जे कितें आमच्या कडल्यान फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडल्यान कॉर्पोरेशना कडल्यान जी मदत जाय जीटीडीसीक आमी सदांच आसात तांकां मदत करपाक आणि आमी टुगेदर एज अ जॉईंट प्रोजेक्ट आमी होपफुली दीस वील बी अ व्हेरी सक्सेसफूल वेंचर। रिस्ट्रिक्शन किती असतले टुरिस्टांक जे थोडे अल्कोहोल बीन घेऊन वयतात त्यांच्या खातीर? हे सगळे कसे असा की जे काही गोष्टी ज्यो आक्षेपाच्या गोष्टी असा त्यो करपाक ते आम्ही अलाव करचे ना, ते ऑलरेडी इवन आमच्या रेग्युलेशन्स पे असं नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे, तिथून ते अल्कोहोल कॅरी करप, बाकीचे कसले प्लास्टिक कॅरी करप याका बंदी असा, ते अलाव करचे ना।